नमस्कार, मी प्रणव. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पाहूया शहरातील ठळक घडामोडी. पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्टमध्ये. कल्याण शहरात विविध कार्यक्रमांनी आज महाराष्ट्राचा 59वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. कल्याण तहसील कार्यालयात शासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला. यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे मुख्यालयात महापौर विनीता राणे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार, महापालिका आयुक्त गोविंद बोडके, महापालिका सचिव संजय जाधव, जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर यांच्यासह नगरसेवक, महापालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कल्याण अग्निशामक दलाचे राष्ट्रपती पदक विजेते सुधाकर कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली अग्निशामक दल महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी संचलन करून मानवंदना दिली. यावेळी महापालिका आयुक्त, महापौर यांनी संयुक्त महाराष्ट्र राज्यातील हुतात्मे तसेच स्वातंत्र्य लढ्यातील शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. शिवसेनेच्या न्यू हिंदुस्थान कामगार सेनेतर्फे रॅली काढण्यात आली. विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत संघटनेच्या कार्याची माहिती हर्षवर्धन साईवाला यांनी दिली. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो. जगात माया मानतो मराठी, बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. एक मे आहे, महाराष्ट्र दिन आहे. या महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व नागरिकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. तसेच आज जागतिक कामगार दिन आहे, त्या कामगार दिनानिमित्त सर्व कामगार बांधवांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. आज 1 मे या निमित्ताने सर्व नागरिकांना आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा. येणाऱ्या सर्व त्यांच्या संकल्पना आहेत त्या मनातल्या सगळ्या पूर्ण होऊन देईल सदिच्छा. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420. आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.